प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. नाण्याला दोन बाजू असतात, पाहणाऱ्याला दोन डोळे असतात. आपण जे बोलतो त्या वाक्यांनाही दोन अर्थ असतात. मग रंगांना दुसरी बाजू का असू नये? असतेच की. रंगालाही दुसरी बाजू असते, पण ती तेव्हाच उठून दिसते जेव्हा आपण तिच्या बाजूला त्याचा विरुद्ध रंग आणतो, अर्थात कॉन्ट्रास्ट. अशाच कॉन्ट्रास्टची थीम घेऊन आज आपण काहीतरी नवीन बघणार आहोत. चला तर मग. काय मग, फॅशनचे जादूगार आज तुमच्या पेटारातून काय काढता आमच्यासाठी? आज आपण एक वेगळा ब्लाउज घेणार आहोत, प्रिन्सेस कट. अच्छा, प्रिन्सेस कट ब्लाउज. अरे वा, हे असं पहिल्यांदा घडतंय की आपण जे बनवणार आहोत ते प्रॉडक्ट आधी तयार आहे आणि त्याच्यावरून आपण आता कृती बघणार आहोत. इंटरेस्टिंग. काय घेतोय सर आपण याच्यासाठी? यासाठी आपल्याला एक ब्लाउज पीस लागेल आणि दुसऱ्या रंगाचं एक अर्धा मीटर कापड असलं तरी पुरेल. अच्छा, त्याच्या कॉन्ट्रास्ट मध्ये? कॉन्ट्रास्ट मध्ये घेतलेलं आपण. नेहमीप्रमाणे आम्ही बॅक आधी घेतो कापडावरती. अच्छा. साधारण 34 छातीचा ब्लाउज आहे, 13 उंची घेणार आहोत आपण. अच्छा. हे 13.5 घेतलंय. आता पुढे मागे गळा असेल तर ब्लाउजला नेहमी 5.25 इंच मुंडा खोली घेतो. बर, ही रेघ आपण मारून टाक. इथे आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.25 इंच मिळायला लागतं. अगदी फिटिंग मध्ये हवं असेल तर 1.5 इंच घेणार आहोत आपण. 34 छाती आहेत, आपण 9 इंचावर आपण मार्क केलेले. खाली आपण कमरेचा चौथा भाग नेहमी सारखं आणि डास रुंदी मिळवणार आहे. 34 छातीला 28 कमर येते, तर 7 इंच घेतले आणि 1 इंच डास साठी घेतलेले. हे छातीची रेग आहे आणि कमरेचे हे दोन्ही जॉईन करणार आपण. साईड जोडणार आहोत आपण आणि त्याच्या बाहेर 1 इंच 6 इंच मार्जिन नेहमी. आता आपण शोल्डर घेणार आहोत, हे 5 इंच घेतलेलं आहे. इथेही 5 इंच घेणार आहोत. मोठा गळा आहे मागे, 8 इंचाचा गळा आहे. 8.5 इंच घेऊ शकतो आपण. आता शोल्डर पट्टी, ही जी शोल्डर पट्टी आहे, ही जेवढी पट्टी पाहिजे त्यात 1/2 इंच मिळवून आपण माप घेणार आहोत. 2 हवा असेल तर आपण 2.5 इंच घेतो. आता गळा खाली आखायला घेणार आहोत आपण. इथे गळा रुंदी कमी झाली तरी चालते, तर आपण गळा घेणार आहोत. मागचा 8 इंच गळा घेणार आहे. 8.5 चालतो मोठा गळा. हा आपण नेहमी सारखा याचा गळ्याचा आकार दिलेला आहे. हे झालं गळ्याचा आकार. जवळजवळ बॅक तयार झाले, फक्त राहिला महत्वाचा मुंड्याचा आकार राहिलेला आहे. इथे टेप लावायचा, ह्याचा मध्य काढला, हे अंतर मोजून घेतलं आधी, ह्याचा मध्य घेतला आपण आणि इथून 1/2 इंच आत घेऊन इथे एक रेग मारणार आहोत आपण. आणि या रेखेवरतीच मुंड्याचा आकार जस्ट आकार देईल. आपली ही बॅक आखून तयार झालेली आहे, हे आपण आता कट. क्या बात, उंची कापली. हा मुंड्याचा आकार कापतोय आपण. हे आपण आता बॅक कापलेला आहे. मागचा गळाही कापून घेणार आहोत आपण. बॅक झालेलं आहे आपलं. आता आपल्याला प्रिन्सेस कट घ्यायचं, त्याप्रमाणे मग त्याला आधी आपल्याला कागदावर कटिंग करायला लागेल. या बाजूला 1 इंच जास्त ठेवणार आपण. याप्रमाणे आधी कागद, इथेही 1 इंच जास्त घ्यायचं, या बाजूला पण 1 इंच जास्त घ्यायचं. बाकी सगळं आपण ह्या मापाने आधी कट करून घेणार. आता ह्यात लक्षात ठेवायचं एकच गोष्ट, हा मागचा गळा झाला, पुढचा गळा लहान येतो. पुढचा गळा आपल्याला लहान लागेल, जेवढा हवा तेवढा मार्किंग करून घेणार. 7 इंच इथे गळ्याला बरोबर लावलं, इथे 1 इंच जास्त घेतलं. या बाजूला 1 इंच जास्त घेणार आहोत आपण. कटिंग करताना या पद्धतीने कट करणार आहोत आपण. परफेक्ट. इथे बरोबर घेणार आहे, फक्त मध्यभागी थोडा गोलवा आकार घेणार आहोत आपण याला. बाकी बरोबर मापात कट. इथे 1 इंच वाढवलं, इकडे 1 इंच वाढवलं आपण. मध्यभागी 1/2 इंच साधारण जास्त ठेवून आता आपण कापणार आहोत पुढचा गळा. मागचा गळा पार अगदी इथपर्यंत पण घेता येतो, 1 इंच पट्टी ठेवली, एवढा मोठा गळा पण कापता येतो. आपण हा बॅक काढून टाकणार आहोत. आता याला आपल्याला
डार्क मार्किंग करून घ्यायचं. आधीच्या ब्लाउजला आपण दाखवलं होतं 9.5 इंच आणि मार्जिन 1/2 इंच. इथं आपण एक रेग मारून घेणार डार्क कट. नॉर्मल सगळ्यांचा टच पॉइंट 9.5-10 इंचावर. हे झालं 10 इंचावर उंची टाकलेली आपण. इथून छातीच्या 10व्या भागावर टच तयार असतो. थोडा किंचित पुढे घेतलेला आणि ही रेग सरळ मारणार. हा मुख्य टच. आता आधीचा ब्लाउज पण आपण असाच घेतला होता ह्याच बदल. इथे 1.5 इंच वर एक अजून एक रेग मारणार आपण आणि डार्क पुन्हा इथे 1.5-1.5 इंच घेणार. 3 इंचाचा मुख्य टच मारणार आपण आणि इथे सरळच घेणार. हे सरळ का घेतलं? याचं फिटिंग, या ब्लाउजचं फिटिंग इथे इथे फिट बसत कमरेकडे आणि हा कफ इथे वर तयार होतो. जर आपण सरळच मारला तर इथे लूज पडेल. आता हे लूज नाही पडलं, इथे फिट बसले. हा वरचा कफचा भाग तयार झाला. त्यासाठी आपण सरळ घेतला. आता मी डार्क कापून टाकतो. याच्यात आपण फक्त डार्क वेगळा काढतोय ना, त्याच्यात आपण जसे 2 भाग केले होते वेगळे तसं नाही करत. याच्यात डार्क तर वेगळा केलेलाच आहे, त्यातही परत आपण 2 भाग करणार. अच्छा, करणार होते. हा, त्या दोन्ही पद्धती एकच, दोन्ही प्रिंटेड कट ब्लाउज होते. हा डार्क कापलेला आहे आपण. आता मुंड्यात न या डार्कला जर तुम्ही जोडलं की प्रिंटेड कट तयार होतो. अच्छा, तर आपण हा नुसता आपण आकार गोलव्यात कट केला तरी चालतो. म्हणजे हा पहिला भाग तयार होईल आणि दुसरा. बरोबर. आता हे कापडावर कापताना आपण ह्यालाही मार्जिन ठेवणार कापल्यानंतर आणि ह्यालाही मार्जिन ठेवणार. आपण आता कट फक्त डार्क तयार झाला त्यातनं कुठेही थोडा इकडे तिकडे आकार झाला तरी चालतो. आणि ती सिमेट्री आपोआप येते आपण दुहेरी हे करत असल्यामुळे ना. हो, हा आपण आकार काप कट केला. हा आकार कट केलेला आहे. याला थोडं टोक आलेलं आहे तर थोडा गोलवा घेणार आहे नावाला. फक्त टोक काढून टाकणार. कप चांगले बसण्यासाठी आपण हे कट केलं. थोडा खत भाग आलेला. हे 2 भाग तयार झालेले आपण. आता आपण हे एका रंगात वापरू. अच्छा, तिरपा भाग असल्यामुळे तो मागे पुढे होऊ शकतो. हाताने जोडून घ्यायचं. आणि समोरासमोर ठेवून बघायचं. बरोबर, त्याचाच भाग आहे. नाही तर कधी कधी बरेच असं उलट पण जोडलं जाईल. बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला सावकाश ते जोडायचं आहे. आपल्याकडे कापड आहेच आहे. आता हा भाग आपण लाल कापडात कापणार. फक्त हा भाग तेवढा कट करणार. इथे मार्जिन ठेवणार आहोत आपण. अच्छा, हा भाग वेगळा घेतलेला. हा पॅटर्न जनरली कुठल्या प्रकारच्या साड्यांवर जास्त खुलून दिसतो सर? कारण हे असे 2 रंग आणि हा पॅटर्न स्पेशली प्रिन्सेस कटचा. जास्त करून प्लेन रंगात साडी असेल तर जास्त उठून दिसेल. हा भाग झालेला आहे. आता हा भाग जो राहिलेला तो लाल कापडात आपण काढतो. ही आपली बॅग तयार झाली. हा भाग तयार झालेला आहे याच्याप्रमाणे. हा भाग याच्यात कापणार आहोत आपण. यालाही आपल्याला इकडे 1/2 इंच मार्जिन लागणार आहे. 1/2 इंच मार्जिन ठेवणार आहोत या बाजूला. तरी आपल्याला 2 रंगांमध्ये घ्यावं लागेल ना? एका रंगात घेतलं तरी चालू शकतं. कॉन्ट्रास्ट असता नाही चालू शकतं किंवा 2 रंगात असणं जास्त बरं. हे दोन्ही आपले भाग कापून झालेले आहेत, फ्रंट आणि बॅक. राहिले आता बाही. हा भाग असा जोडला जाणार आहे. आधी दाखवलं ते आपण वरतून खाली जोडत यायचं. हा जर इथे आपण डार्क जोडला गेला की हा भाग असा वर उचलला जातो, कप तयार होणार. त्याला जसा कप तयार झालेला आहे तसा कप तयार. हा भाग शिलाईने आपण जोडून घेणार आहोत. उघडून समोरासमोर ठेवायचं नेहमी. हा भाग इकडे आणि हा भाग इकडे. आणि काही घाई करायची नाही. हे तिरप कापड असतं, हलक्या हाताने जोडलं गेलं पाहिजे. बऱ्याच वेळा घरगुती जे शिवणारे असतात ओढाओढी करतात,
तर तिरपा भाग असल्यामुळे तो मागे पुढे होऊ शकतो. हाताने जोडून घ्यायचं, हाताने जोडून घ्यायचं आणि समोरासमोर ठेवून बघायचं. बरोबर, त्याचाच भाग आहे. नाही तर कधी कधी बऱ्याच असं उलट पण जोडलं जाईल. बरोबर, हे लक्षात ठेवा. आपल्याला सावकाश ते जोडायचं आहे, तो तिरपा भाग आहे. तर हा भाग जोडला आपण, हा भाग जोडला, फ्रंट या प्रकारे तयार होईल. त्याचा आकार आपोआप कप तयार होणार, हा भाग तयार होणार आपोआप. आपण दाखवणार आहे पायपिंग वगैरे कशी लावणार आहे, पुढचं सगळं दाखवणार आहे मशीनवर. आपण हा कप तयार झाला, बॅग तयार आहे आपल्याकडे, राईट. तर आपण काय करणार आहोत, आता राहिलेली बाही कापणार आहे कापडावरती. बाही हवी असेल तर घेता येते, नाही तर स्लीवलेस पण तुम्हाला तयार करताय. तसाही काही नाही, तर आपण आता जोडायला घेणार आहोत, स्लीवलेस आपण तयार करणार. कपड्यांचं कसं कटिंग करायचं हे सरांनी आपल्याला शिकवलंय, त्याचं तात्पुरतं स्टिचिंग सुद्धा आपण इथे केलंय. पण ऍक्च्युअल मशीन वरती स्टिचिंग आजवर बघितलेलं नाही, पण आज आपण तेही बघणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. घेऊया एक छोटासा ब्रेक. आपला फ्रंट तयार झालेला आहे, याला आपण कफ लावणार आहोत. आतमध्ये आपण ह्याला उलट्या बाजूला मार्किंग करून घेतलेलं आहे. 9.5 इंचावर 10 इंचावर आपण मार्क केलेलं आहे. हा मार्क आणि हा मार्क फक्त हाताने याला जोडणार आहोत. आपण हे सर्व भाग कापलेले आहेत, पुढचा भाग जोडलेला आहे. आता आपल्याकडे मास्टर आलेले आहेत, ते स्टिचिंग करून दाखवणार आहेत तुम्हाला. सगळ्यात आधी आपण गळपट्ट्या तयार करणार आहोत. त्या 1 इंचाच्या क्रॉस पट्ट्या कापलेल्या आहेत, त्या आपण गळ्याला आणि मुंड्याला जोडणार आहोत. तर पट्ट्या आपण आधी जोडून तयार करतोय. पायपिंगसाठी नेहमी 1 इंचाची पट्टी कापतो आपण, त्या जोडून आधी लांब तयार करून घेणार. आपला हा फ्रंट तयार झालेला आहे, याला आपण कफ लावणार आहोत. ह्या दोन्हीकडे खुणा केलेल्या आहेत. हा मार्क आणि हा मार्क फक्त हाताने याला जोडणार आहोत, किंवा मशीनवर पण एक टाका मारला तरी चालू शकतो. हे अडकला जाईल इकडे आणि ती बाजू तिकडे. आपण आता कफ जोडतोय फ्रंटला. मध्यभागी फक्त आपण टीप मारलेली आहे त्याला. याप्रमाणे इथे कप जोडला गेलेला आहे. आता कप दिसू नये म्हणून याला पूर्ण लाइनिंग लावणार आपण. या मापाचं जास्त तयार केलेलं आहे. हे तळाकडे आपण पूर्ण टीप मारणार आहे, उलटवून घेणार आहे आपण, ज्याला कमरपट्टीची पण गरज राहणार नाही. गळ्याला वगैरे एकत्र टीप मारणार आहे आणि मग शोल्डर जोडून आपण पायपिंग वगैरे लावणार फिटिंग. तर मग इथे आपण उलटवून घेणार. बरोबर, हे अस्तर लावावंच लागणार आपल्याला याच्यामध्ये, कारण ते आधीचं ब्लाउज आपलं रिव्हर्सिबल होत म्हणून ते कप्स आपोआप त्याच्यात कव्हर झाले होते. बरोबर, राईट. किंवा अस्तर नाही लावलं तरी चालू शकत. त्या कपला मॅचिंग रंगाचं कापड आधी जोडून घ्याय. अच्छा, म्हणजे तुम्हाला अस्तर लावायची पण गरज राहणार नाही. म्हणजे ते खूप ठीक होत आहे अस्तर लावल्यामुळे असं जर वाटत असेल तर आपण फक्त कापड लावूनही मिळवू शकतो. दोन्ही एकत्र करून टीप मारलेली आपण, हे आता आपण पलटी करणार आहोत. हे मशीनवर जोडलं तरी चालतं किंवा हाताने आधी करून घेतलं तरी चालतं. धाव दोरा मारून आपण एक्सरी मारून घेणार आहोत त्याला. पूर्ण आपण टीप मारून घेणार आणि मग याचं शोल्डर जोडणार. कपडा कसाही कापला आणि कसाही थोडा इकडे तिकडे पिऊन झाला, ते सगळं इस्त्री केल्यामुळे झाकून जात. सर, एकदा या सगळ्या गोष्टींमध्ये स्पीड डेव्हलप झाला तर कटिंग म्हणजे मार्किंग, मग कटिंग आणि मग हे सगळं स्टिचिंग, एक ब्लाउज साधारण एव्हरेज किती वेळ तयार होऊ शकतो? कुठलाही विदाऊट अस्तराचा असेल तर कापून शिवून अर्धा तासात तयार होतो. पूर्ण ब्लाउज अर्धा पूर्ण ब्लाउज अर्धा तासात कापून शिवून. हे बा, हा आपला ब्लाउज फ्रंट आहे ब्लाउजचा. आतमध्ये आपण ह्याला अस्तर लावून घेतलेलं आहे. हा गळा आहे मधला, हा मुंडा आहे. हे आपण जोडून घेतलंय सगळा भाग नेहमीप्रमाणे. याला मी पूर्ण इस्त्री करून घेणार आहे. फ्रंट पूर्ण तयार झालेला आहे. आता आपण बॅकला जोडणार. मी कापताना 2 रंगाचे बॅक पण कापले होते. आपण कुठल्या याला जोडू शकतो, लालला पण जोडता येईल, पिवळ्याला पण जोडता येईल. ते आपण मागचा गळा कट केलेला आहे.
याचं शोल्डर जोडणार आहे एकमेकांना आणि सगळ्यात आधी याला डास मारून घेणार आहोत. शोल्डर जोडल्याने डास मारता येतात आणि मग आपण गळ्याला आणि मुंड्याला पायपिंग लावणार आहोत. या प्रकारे आपण शोल्डर जोडणार आहोत. इथे टीप मारणार आहे आणि हे दोन्ही जोडणार. बॅग आपण सिंगल कलर मध्येच घेतली आहे सर. बॅक मध्ये तर भरपूर फॅशन करता येतात. हा तर प्लेन ब्लाउज आहे. ही आपण गळपट्टी खाटी अखंड जोडून घेतलंय. पायपिंग आणि गळ्याला पायपिंग आणि मुंड्याला पायपिंग दोन्हीकडे आपण पायपिंग लावणार आहोत. पायपिंगचा एक प्रकार आपला होऊन जाईल. तर कुठल्या याला तुम्हाला पायपिंग करता येईल, ब्लाउजला ड्रेसला. पायपिंग ही आपण एक इंचाची क्रॉस पट्टी कापली त्याला आधी आपण दुमडून घेणार आहोत एका बाजूला. एका बाजूला दुमडून घेणार आहोत आपण. पायपिंगची ब्युटीच वेगळी असते ना सर. खरं म्हणजे किती नाजूक अगदी बारीक असली तरी त्याच्यामुळे उठून दिसतो कपडा एकदम. आणि पायपिंग लावल्यामुळे हात शिलाई वगैरे करायची काय गरज. राईट, बरोबर. ही आपली लांब पट्टी तयार करून घेतलेली आहे. ही पट्टी जोड दिल्यानंतर कमी जास्त होते बऱ्याच वेळा. ती आपण एकसारखी लेवल कट करून ही पाऊण इंचाची आली पाहिजे आता तयार होऊन. बरोबर पाऊण इंचापेक्षा थोडी कमी आली तरी चालू शकते. जिथे जिथे लेवल नाही आपण तिथे आपण फक्त लेवल करून घेतोय. जास्त आलेल्या कापून टाक. पायपिंग कुठेही लावताना पायपिंगची पट्टी ताणायची असते. नाही तर आपण गळ्याला लावतो गळा पण ओढतो आणि पायपिंग पण ओढतो. मग गळा त्यावेळी बाहेर पडतो. तर गळ्याला न ताणता पायपिंग किंचित ताणून लावावी लागते तेव्हा ती पायपिंग गळ्याला चिपकून बसते. आपण आता मुंड्याला लावून घेतोय आपण पायपिंग. थोडी मार्जिन आपण जास्त पकडतो 1/2 इंचापेक्षा. तेव्हा ही जी मार्जिन होती ती जास्त पकडल्याने पायपिंग नेहमी घट्ट तयार होते. या प्रकारे त्याला आपण नक वगैरे मारून घ्यायला पाहिजे. आता आपण याला टीप मारणार आहे. खाचेतून टीप मारणार आहोत. बरोबर तुम्हाला पाय तेवढी रुंदी इथे ऍडजस्ट करता येते. पूर्ण अगदी आखा हाताने करून घ्यायचं तेव्हा पायपिंग एक सारखी लेवल येते. ही जरी पहिल्यांदा करताना आली आधी रफ तुकड्यावर करून बघायचा. रफ तुकडा घ्यायचा, गोल गळा कापायचा, त्यावर पट्टी लावून बघायची. हे बा मुंड्याला आपण पायपिंग लावली त्याप्रमाणे ह्या मुंड्याला लावली, गळ्याला पण लावून घेतलेली आहे. हे झाला आपला हा एवढा भाग तयार झाला. काय राहिलं आता ह्यात? काहीच नाही. फक्त इथे साईड फिटिंगची एक टीप मारणार आहोत आपण डाव्या बाजूला आणि या उजव्या बाजूला हुक लुकाच्या पट्ट्या करणार. एवढं झालं की आपला ब्लाउज तयार होईल. त्याप्रमाणे तयार होईल. तर आपण हे कमर मोजून घेणार आहोत. किती कमर पाहिजे मार्किंग करून घ्यायचं नेहमी. मागे डास मारलाय ह्याला कमर पट्टी आपण एक वेगळी लावलेली, वेगळ्या 1 इंचाची पट्टी वेगळी लावलेली आहे. ती आत दुमडलेली. हा फ्रंट पूर्ण डबल घेतलेला आपण. आता आपल्याला कमर घेर पाहिजे 28, म्हणजे 14 इंचावर आपण मार्क करून घेणार आहोत. साधारण एवढं मार्किंग आहे दोन्हीकडे येईल. डावी बाजूला आपण पूर्ण टीप मारणार एवढी मार्जिन धरून आतल्या बाजूनी आणि राहिलेली ह्या बाजूच. हे जेवढं मार्जिन आहे तेवढं दुमडणार आहे आपण ह्या बाजूला. हे दुमडून घेणार आहोत आपण. याला एक टाचणी लावून घेतोय. इथे तुम्हाला हुक लावता येईल, चेन लावता येईल किंवा आपण मागे दाखवलं वेलक्रो पण लावता येईल. त्या ब्लाउजला लावलेलंच आहे. ही पट्टी पूर्ण दुमडली आणि ही अर्धी दुमडणार आहोत आपण. ही वाढती पट्टी केली, बॅकला वाढती पट्टी केलेली आपण. बघितली आहे त्याच्यामुळे कॉन्फिडेंटली हे ब्लाउज घरी तयार करून बघा. तुम्ही ते कराल याची मला खात्री आहे. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याचं शिक्षण कधी थांबत नसतं. आज आपला टेलरिंगचा हा प्रवास इथे संपत असला तरी तुमची शिक्षणाची प्रोसेस मात्र थांबू देऊ नका. नवनवीन बघत राहा, नवनवीन प्रयोग करा. दिलीप कारंपुरी सरांची सगळी पुस्तकं मार्केटमध्ये पेपर कटिंग सकट उपलब्ध आहेत, ती रेफर करा.
आणि तरी सुद्धा कधी कुठे काही अडचण आलीच तर सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीला भेट द्यायला विसरू नका आणि संकोचही करू नका. सरांशी डायरेक्ट बोला. इन्स्टिट्यूटचे पत्ते, ईमेल्स आणि फोन नंबर डिस्प्लेवर आहेत. आमचा ईमेल आयडी आहे liberty@fashioncuttings.com. आमचा वेब ऍड्रेस आहे www.fashioncuttings.com आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 98501504030. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी जो भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद.